वर्ध्यात कापसाच्या जिनिंगला मोठी आग लागली आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर मधल्या नंदोरी शिवारात चोरडिया जिनिंग मध्ये ही आग लागली. तिथे जवळ एक ट्रक उभा होता आणि या ट्रकच्या सायलेन्सर मधून आग लागल्याची माहिती आहे. या आगीत जवळपास 1500 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची भीती आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास या जंगलामध्ये रानगव्यांनी धुमाकूळ घातलाय. जंगलाचा रस्ता विसरल्यामुळे रानगव्यानं गावात एंट्री मारली आणि एका महिलेवर थेट हल्ला केला. या हल्ल्यात गुणवंता वैद्य ही 52 वर्षांची महिला जखमी झाली. संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन रानगव्याला गावाबाहेरून जंगलाकडे हुसकावून लावलं आणि यामुळे मोठा अनर्थ टळला. सांगलीतील इस्लामपूरचा गजेंद्र सध्या शिवार प्रदर्शनाचं आकर्षण ठरतोय. मंगसुलीच्या विलास नाईक यांचा हा गजेंद्र रेडा 1.5 टन वजनाचा आहे. त्याची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे. गजेंद्रचा 5वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. महिलांनी औक्षण देखील केले. सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची. नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नाशिकच्या पंचवटी विभागातील प्रभाग 4, 5 आणि 6 मधील पाणी पुरवठा सोमवारी बंद असेल. जलवाहिन्यांच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. सोलापूर शहरात 2 दिवस वॉटर शटडाऊन असणार आहे. 22 तारखेला सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाकडून 9 ते 5 या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार नाही. तर उजनीमधून पाणी उपसा कमी होणार असल्यामुळे 23 तारखेला पाणी पुरवठा उशिरा आणि कमी दाबानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या गाडीवरील थकीत चलान तातडीनं भरा, कारण नागपुरात जर गाडीवर 50 हून अधिक चलान असतील तर नागपूर पोलीस तुमची गाडी जप्त करणार आहेत. यासाठी नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे तातडीनं थकीत चलान भरा असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलं आहे. पुणे म्हाडाच्या मंडळाकडून नुकतीच घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेतील सदनिकांसाठी अनामत रकमेत वाढ करूनही यंदा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत 1106 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. नववर्षातील पहिली शनी अमावस्या असल्यामुळे शनिशिंगणापूरसह शिर्डीतही भाविकांनी गर्दी केली. आज शनी अमावस्या असल्यामुळे शनिदेवाला तेलाभिषेक भाविक घालतायत. शिर्डीतील साई मंदिरात साईनामाचा जयघोष करत भाविक साई चरणी नतमस्तक होत आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई देवीसाठी नवा रथ तयार करण्यात आलेला आहे. देवीच्या नगर प्रदक्षिणेसाठी हा नवा रथ तयार करण्यात आलेला आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून या रथाचं काम सुरू होतं. दक्षिण कोल्हापूरमधल्या भाविकांकडून या नव्या रथासाठी लाकूडही अर्पण करण्यात आलं आहे. जुना रथ जीर्ण झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं हा नवा रथ साकारण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या रथावर चांदीचा लेप चढवण्यात येणार आहे. नव्यानं तयार करण्यात आलेला रथ 250 ते 300 वर्ष टिकेल असा दावा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळ विनायकाचा माघ महोत्सव उद्यापासून सुरू होतो आहे. 22 ते 26 जानेवारी दरम्यान हा गणेशोत्सव पार पडणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे